फोन टॅपिंग, मोबाईल हॅकिंग या गोष्टी सध्या सहजपणे कानावर येतात, त्यामुळे आपला पण फोन हॅक झाला असेल का अशी शंका मनात आल्याशिवाय राहत नाही. पेगॅसस व्यतिरिक्त इतरही असे ॲप्स आहेत ज्याद्वारे तुमचा फोन हॅक केला जाऊ शकतो. जर खरंच फोन हॅक झाला तर ते कसं ओळखाल, जाणून घेऊयात. फोनची बॅटरी विलक्षण वेगानं कमी होत असल्यास हे मालवेअर आणि फसव्या ॲप्समुळे असू शकतं. अशा वेळी बॅकग्राऊंडवर चालू असलेल्या ॲप्सची संख्या तपासा, आवश्यक नसलेल्या ॲप्स बंद करा आणि हे केल्यावरही फोनकडे लक्ष द्या. तुमच्या स्मार्टफोनमध्ये तुम्ही स्वतःहून डाउनलोड केलेल्या व्यतिरिक्त इतर ॲप्स असतील तर तुमचा फोन हॅक झालेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर तुमचा फोन अचानकपणे हळू चालत असेल तर कदाचित तो हॅक झालेला असू शकतो. बॅकग्राऊंडवर स्टिल्थ मालवेअर चालू असू शकतात. तुमचा डेटा वापर नेहमीपेक्षा अचानक जास्त असल्याचे आढळल्यास कदाचित तुमचा मोबाईल डेटा हॅकर्स त्याच्या ऍक्टिव्हिटीजसाठी वापरत असण्याची शक्यता आहे. तुमचा स्मार्टफोन विचित्र पद्धतीने काम करत आहे असं लक्षात आलं तर हॅकर्स त्यांचे ॲप्स अनपेक्षितरित्या लोड करण्यात किंवा क्रॅश करण्यात अयशस्वी झालेले असू शकतात. हॅकर्सच्या सॉफ्टवेअर डिव्हाइसमध्ये बऱ्याच पॉपअप जाहिराती असतात. त्या जाहिराती तुम्हाला दिसल्या आणि तुम्ही त्यावर क्लिक केलं तर तुमचा फोन हॅक होऊ शकतो, त्यामुळे अशा पॉपअपवर क्लिक करणं टाळा. तुम्हाला जर तुमच्या फोटो गॅलरीमध्ये ओळखीचे नसलेले किंवा तुम्ही न काढलेले, डाउनलोड न केलेले फोटो आणि व्हिडिओ दिसले तर सावधगिरी बाळगा, कारण कदाचित फोन हॅक करून कोणीतरी तुमचे डिव्हाइस वापरू लागलं असण्याची शक्यता आहे. फोन वापरत नसतानाही फ्लॅश लाईट चालू असल्याचे आढळल्यास कदाचित तुमचा फोन दुसरं कोणीतरी ऑपरेट करत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. फोन जास्त वापरत नसतानाही तो खूप गरम होत असल्यास हॅकर्सने फोन हॅक केला असण्याची शक्यता आहे. तसंच ओळखीचा नसलेला मजकूर किंवा कॉल लॉग, फोनमधून कधीही न पाठवलेले मेसेजेस किंवा कधीही न केलेले कॉल दिसत असतील तर वेळीच सावध व्हा.